पाठिंबा कोळी पाडव्याला सुचला होता. म्हणून महायुतीचा उमेदवार या ठिकाणी पाठिंबा घेण्याकरता उपस्थित होतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय राष्ट्रपती आणि दुसरं माझं भाग्य की 18 वर्षानंतर 12 जिल्ह्यामध्ये आदरणीय राष्ट्रपती महायुतीचा उमेदवार म्हणून पहिल्यांदा म्हणजे 18 वर्षानंतर घनिष्ठ मानावर जाणार आहे. हे पण माझं भाग्य समजतो महायुतीचा उमेदवार म्हणून. आणि त्यांच्या सोबत आणि संदीप देशपांडे आणि संघटनेच्या सोबत होतो आमदार सुभाष समंतर सीताराम गाडे त्यांच्यासोबत निवडणुकीसंदर्भातल्या चर्चा केल्या. आणि महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीसंदर्भात मला दिलेल्या त्यांनी महायुतीच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि आता संदीप देशपांडे आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी यांच्याबरोबर आता आम्ही चर्चा करणार आहोत. आणि सुरेच्या प्रचारात भूमिका काय असणार, सहभाग असावा याची रूपरेषा संदीप देशपांडे जे दक्षिण धर्माचे लोकसभाचे समन्वय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता करतात. 17 मेला लोकसभेच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ज्या कॅमेराने माहितीच्या माध्यमातून सभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माहितीचे सर्व नेते या सभेला उपस्थित आदरणीय राष्ट्रपती यांच्या माध्यमातून त्या सभेचं आयोजन होईल. लवकरच त्या संदर्भातली घोषणा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजनाथ पाटील गुढी पाडवाचे माननीय राजनाथ ठाकरे महायुती और माननीय पंतप्रधान मठावर त्यांना चेक करतात आवाज येतो. महाराष्ट्र दक्षिण मध्य संस्थेचे गणेश शिवतीर्थ या आपले और 18 साल नवनिर्माण पहिली बार महायुतीचे उमेदवार येणारे म्हणजे भविष्यबाई जींचे बुकिंग करण्यावाले भाग्यशाली महायुतीने म्हणजे महायुतीचे दाखवले. और दक्षिण मध्ये इस चुनाव क्षेत्र मे मंत्री पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्ता और राजसाहेब ठाकरे समर्थक यहाँ पर भारी संख्या में है. तो उनका भी समर्थन मुझे मिलने की वजह से हमारे लिए ताकत बढ़ी है और भविष्य में उनका साथ में अरे पूर्ण फ्रेम मध्ये रे भविष्यामध्ये महायुतीचे जो भी चुनाव रॅली हो या चुनाव प्रक्रिया हो वामे मनसे के माध्यम से आदरणीय राष्ट्रपती के नेता भी उपस्थित रहेंगे और स्वयं भी उपस्थित रहेंगे. आगे की जो नीति है चुनाव की नीति है भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना
सर ईशान्य मुंबई काल म्हणजे मुंबई नऊ सहा मला जे काय तर देऊन परत आला का नाही काल झाला काही गैरसमजून हा प्रचार झाला भविष्यात असा कुठलाही प्रचार होणार नाही कारण महायुतीचे चारही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे राजकीय नेता मनसे या सर्व पक्षांचा सन्मान राखला जाईल आणि सर्वांना विचारात घेऊनच सर्व कार्यक्रम आणि त्या सभा आज आयोजित केल्या हे लोकशाही वरती घ्या तू महायुति के भी प्रमुख है और महायुति के माध्यम से भी चुनाव लड़ रहे हैं कोई भी व्यक्तिगत स्वार्थ से नहीं दिख रहा है पार्टी का भी स्वार्थ नहीं दिख रहा है महायुति के इसके बारे में हम लोग सब सोच रहे हैं तो इसमें बलिदान ने सभी का योगदान है महायुति